धर्म व स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजीराजांचा 342वा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्ग दुर्गेश्वर रायगड आणि तमाम शिवभक्तांच्या साक्षीने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे उपनेते पक्षप्रतोद तथा महाड विधानसभेचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांची विशेष उपस्थिती लाभली होती. ढोल ताशांच्या गजरात संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक होळीच्या माळ ते राजदरबार अशी आणण्यात आली. या ठिकाणी छत्रपतींना जलाभिषेक करून प्रचंड जयघोषात हा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. सोहळा संपन्न करून आमदार गोगावले हेलिकॉप्टरने शिवसेना महाअधिवेशनासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांसह हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती. समाधान आहे. 342वा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न होतोय. आमच्या रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समितीने हा राज्याभिषेक सुरू केलेले इथे आत्ता जवळजवळ हे 7 वर्ष झालेली आहेत आणि हे आता हळूहळू वाढत जाईल. जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काही थोड्या लोकांनी सुरू केला आणि त्याला आत्ता मोठ्या प्रमाणात त्याला लोक येऊ लागलेले आहेत, त्या उत्सव साजरा करू लागलेले आहेत, त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक अशाच प्रकारे हळूहळू वाढत जाऊन तो पुढे मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नियोजन करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. रायगड जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्र शासन असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल आणि आमच्या या समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवभक्त या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की ह्या दोन कार्यक्रम तरी तरुणांनी चुकू नये असं मला वाटतं आहे. एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि एक संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हे दोन कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी करावेत, यावेत, इथं नतमस्तक व्हावं अशी माझी सगळ्या तरुणांना आव्हान आहे, विनंती आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.